देवगड रामसंडे नगरपंचायतीला केवळ शहरातील अंतर्गत रस्ते दुरुस्त करण्याचे अधिकार आहेत. देवगड निपाणी मार्गावरील खड्डे बुजवण्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाचं असून गणेशोत्सवापूर्वी हे काम पूर्ण करावं अशी मागणी आपण केलेली आहे अशी माहिती नगराध्यक्ष योगेश चांदोसकर यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. सध्या सोशल मीडियावर देवगड जामसने नगरपंचायतीच्या विरोधात जे मॅसेज फिरत आहेत त्या संदर्भात स्पष्टीकरण देण्यासंदर्भात मी आज ही पत्रकार परिषद बोलवलेली होती. देवगड जामसंडे हद्दीमध्ये जो देवगड निपाणी जो रस्ता आहे त्याचे खड्डे दगडाने व चिऱ्याच्या कचीने जे भरले जात आहे त्या देवगड जामसंडे नगरपंचायतही विरोध दर्शवलेला आहे आणि तो विरोध आम्ही तत्कालीन त्या सार्वजनिक बांधकामची ज्याची मालकी त्या रस्त्याची आहे त्यांना त्या अधिकाऱ्यांना आम्ही खडसावून सांगितलेलं आहे. आणि देवगड जामसंडे जो रस्ता आहे देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतला तो तातडीने त्यांनी डांबराने भरावा अशी आम्ही मागणी नगरपंचायतीचा नगराध्यक्ष आणि आम्ही सर्व नगरसेवकांनी त्यांच्याजवळ मागणी केलेली होती. त्याचा एक भाग म्हणून पुढील गणपतीच्या अगोदर देवगड जामसंडे नगरपंचायतच्या हद्दीमधले जे मुख्य जे पडलेले खड्डे आहेत ते डांबरीकरणाने भरतील असं आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्याने आम्हाला दिलेलं आहे आणि ते पाळतील. दुसरा एक विषय सांगायचा झाला तर आमचे देवगड जामसंडे नगरपंचायतीचे जे रस्ते आहेत जे नगरपंचायतीच्या मालकीचे आहेत ते आम्ही पावसा अगोदर डांबरीकरणाने खड्डे हुरवलेले असल्या कारणामुळे देवगड जामसंडे नगरपंचायतीतले एकही रस्ता आपण खड्ड्याचा ठेवला नव्हता. पण देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीत असलेला सार्वजनिक बांधकामच्या मालकीचा असल्या कारणामुळे तो त्यांनीच भरायचा होता. आम्ही त्यांच्यावर पाठपुरावा करतच होतो पण आता तो भविष्यात पूर्ण रस्ता होईल अशी अपेक्षा मी सार्वजनिक बांधकाम देवगड विभागाकडून करतो आणि देवगड जामसंडे नागरिकांना खड्डे मुक्त हो रस्त्यावर चालण्याची सोय होईल एवढं सांगून मी माझे दोन शब्द संपवतो.